संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. नाशिक शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याबाबतची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मंडळाचे सदस्य योगेश पाटील यांनी दिली. प्रथमतः सर्व शिवभक्तांना व शिवप्रेमींना जय जिजाऊ जय शिवराय. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक गेल्या 6 वर्षापासून आम्ही येथे म्हणजे निपक्षीय व होल्डिंगमुक्त शिवजन्मोत्सव साजरा करतो. साधारण दोन्ही प्रभागा मिळून 19 मंडळ एकत्र करून आम्ही सर्व तरुण मंडळी शिवजन्मोत्सव साजरा करतो. हा पहिला नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा पहिला चौक असा आहे की जिथे कुठल्याही प्रकारच्या नेत्यांचं व राजकीय होल्डिंग लागत नाही. फक्त आणि फक्त आमच्या मंडळात कोणी अध्यक्ष नाही आहे, सर्वच आम्ही अध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी. साधारण आम्ही दर 7 वर्षापासून शिवजन्मोत्सव साजरा करतो आणि दर 18 तारखेला रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करतो. त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती होती आणि जय घोष केला जातो. नंतर 19 फेब्रुवारी आम्ही छत्रपती शिवरायांची जी जयंती असती ती नाशिक जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेते मान्य सुनीलभाऊ बागूर, राहुलभाऊ ढिकले, आमदार राहुलभाऊ ढिकले व प्रभागातील सर्व नगरसेवक, दोन्ही प्रभागा मिळून असलेले नगरसेवक यांच्या हस्ते आरती तसेच छत्रपतींचं पूजन केलं जातं. त्यानंतर इथे संपूर्ण कॉलनीतील सर्वात जास्त महिला सहभागी होत्या पूजेला. या ठिकाणी शिवजयंती साजरी होत असताना कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी केली जात नाही. गेल्या 7 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं होर्डिंग तसेच बॅनर या मंडळांकडून झळकवले जात नसल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली. दुपारी 12:30 वाजता नाशिक मध्येचे आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेवक कमलेश बोडके, माजी महापौर गुरमीत बग्गा, माजी सभापती बालकल्याण समिती सुनीता पिंगळे, काँग्रेसचे युवा नेते नरेश पाटील, मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, युवा सेना सहसंचालक महाराष्ट्र राज्य मनीष बागुल, पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष मामा राजवाडे, प्रमोद पालवे, प्रवीण हेगडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 7 वर्षापासून कुठलीही बॅनरबाजी न करता तसेच होर्डिंगचा वापर न करता मंडळांकडून शिवजयंती साजरी केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अमोल वाघमोडे, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.